पारनेर तालुक्यातील जवळा येथे नागरी सुविधा योजनेअंतर्गत पाटीलमळा रस्ता करणे 20 लाख रुपये, लेखाशीर्ष 3054 अंतर्गत जवळा हरिजन वस्ती रस्ता मजबूतीकरण व डांबरीकरण करणे 15 लाख रुपये, अशा एकूण 35 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन राज्य विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी यांच्या शुभ हस्ते व अहमदनगर जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समितीचे सभापती काशीनाथ तातेसर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. यावेळी शिवसेना जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले, पंचायत समिती सभापती गणेश शेळके, जलव्यवस्थापन समिती सदस्य राहुल पाटील शिंदे, पंचायत समिती सदस्य डॉक्टर श्रीकांत पठारे, तालुका युवा सेना प्रमुख नितीन शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी पठारवाडीचे सरपंच किसनराव सुपेकर, माजी सरपंच संभाजी सोमवंशी, पोलीस पाटील बबनराव सालके, संतोष पठारे, ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर रायचंद आढाव, कानिफनाथ पठारे, गोरख पाटील सालके, सोनाली सालके, सुरेश होले, संदीप सालके, माजी उपसरपंच जयसिंग सालके, अरुण सालके, राजेंद्र पठारे, अशोक सालके, संतोष सालके, सूर्यकांत सालके, प्रकाश जाधव, शिवाजी लाळगे, नरेश सोनवणे, सुभाष गाडीलकर, दिलीप मदगे, शरद कोठावळे, बाळासाहेब सालके, शाखा अभियंता जगदाळे, ठेकेदार विनायक कवात, साहेबराव नरसाळे, ग्रामविकास अधिकारी शिवाजी खामकर उपस्थित होते. सूत्रसंचालन गोरख सालके यांनी तर आभार मंगेश सालके यांनी मानले. यावेळी बोलताना काय म्हणाले तर सभापती काशीनाथ दातेसर याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे संपादक दत्ता गाडगे यांनी, पाहुयात. मार्च महिन्यामध्ये जवळा गावचे काही स्थानिक शिवसेनेचे कार्यकर्ते या गणाचे जिल्हा पंचायत समिती सदस्य डॉक्टर श्रीकांत पठारे यांच्या नेतृत्वाखाली माझ्याकडे शिष्टमंडळ घेऊन आले आणि त्यांनी जवळ्यामध्ये आम्हाला जिल्हा परिषदेच्या मार्फत काहीतरी काम द्यावं अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी नोंदवली आणि योगायोगानं मलाही जिल्हा परिषदमधून नागरी सुविधा अंतर्गत जे जिल्हा नियोजन मंडळाकडून काही निधी मिळतो त्या निधीमधून 5000 लोकसंख्येच्या पुढची जी गावं आहेत त्या गावांना आपल्याला निधी देता येतो आणि पारनेर तालुक्यातली 5000 लोकसंख्येच्या पुढची जी गावं आहेत त्याच्यामध्ये जवळा गावाचा देखील समावेश असल्यामुळं त्या निधीच्या अंतर्गत या ठिकाणी या पाटीलमाळ्याकडे जाणारा किंवा गावच्या पाणीपुरवठ्याची विहीर असलेला त्या विहिरीकडे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावर शिडीवर्क आणि काँक्रिटीकरणासाठी 20 लाख रुपयाचा निधी मी त्यांच्या मागणीप्रमाणे उपलब्ध करून दिला. त्याचप्रमाणे पठारेमाळ्यातले लोकसुद्धा त्यांच्या तो रस्ता जो अपुरा रस्ता राहिला आहे त्या रस्त्यासाठी माझ्याकडे अगोदरपासून मागणी करत होते. योगवनो डॉक्टरने तोही विषय माझ्याकडे मांडला आणि त्या रस्त्यासाठीसुद्धा जिल्हा नियोजनमधून 30-54 अंतर्गत ग्रामीण मार्गासाठी जो मला निधी उपलब्ध होतो त्या निधीतून 15 लाख रुपये त्या ठिकाणी मी मंजूर केले आणि त्या रस्त्याचं डांबरीकरणाचं काम मंजूर करून त्याचे आज आपण या ठिकाणी या दोन्ही कामांचं या तालुक्याचे माजी आमदार आणि महाराष्ट्र विधानसभेचे माजी उपाध्यक्ष आणि आमचे शिवसेनेचे नेते आदरणीय विजयराव जावटी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी त्या कामांचं दोन्हींचे भूमिपूजन केलं. या भूमिपूजन प्रसंगी पारनेर पंचायत समितीचे सभापती गणेशजी शेळके, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख रामदासजी भोसले, तालुका युवा सेना प्रमुख नितीन शेळके आणि या गणाचे पंचायत समिती सदस्य डॉक्टर पठारे, त्याचप्रमाणे आमच्या जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीचे सदस्य सन्माननीय राहुल पाटील शिंदे आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमध्ये जवळचे ग्रामस्थ देखील कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला आहे. जिल्हा परिषदमध्ये काम करत असताना शिवसेनेच्या माध्यमातून महाआघाडीचं सरकार झाल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला शिवसेनेचा प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी बांधकाम समितीसारख्या महत्त्वाच्या समितीवर काम करण्याची संधी मिळाली. आजपर्यंत पारनेर तालुक्याला कृषी समिती व संवर्धन समिती या ठिकाणी काम करण्याची संधी इथल्या कार्यकर्त्यांना मिळाली होती, परंतु पारनेर तालुक्यातल्या आजपर्यंतच्या एकाही जिल्हा परिषद सदस्याला जिल्हा परिषदेच्या इतिहासामध्ये बांधकाम समिती ही कधीही आपल्याकडं मिळालेली नव्हती. आणि म्हणून बांधकाम समिती ही काय असते ते खरं म्हणजे आज माझ्या माध्यमातून या तालुक्याला पाहायला मिळते. संपूर्ण तालुक्यामध्ये मी नुसतं माझ्या गटापुरतं काम करून नाही राहिलो तर संपूर्ण तालुक्यातल्या ज्या ज्या गावांच्यातून माझ्याकडे रस्त्यांसाठी व इतर कामांसाठी मागणी आली त्या शक्यतो 100% पूर्ण करण्याचा प्रयत्न आत्तापर्यंत केलेला आहे.
आता 6 महिन्याचा कालावधी राहिला आहे. 6 महिन्याच्या कालावधीमध्ये कोरोनाची परिस्थिती नसती तर कदाचित मला वाटतं याच्याहीपेक्षा जास्त काम मी करू शकलो असतो तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं. परंतु कोरोनामुळं बरेचसे बंधनं आलेत, तरी देखील या आर्थिक वर्षामध्ये 21-22 या आर्थिक वर्षामध्ये अजून शासनानं नवीन निधी खर्च करायला परवानगी दिलेली नाही. परंतु परवानगी आल्यानंतर मग आमची मुदत जी 6 महिने राहिली त्या 6 महिन्यामध्ये या तालुक्यातल्या सगळ्या गावांना जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न माझा निश्चितपणे राहील. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं चांगलं काम करण्याची संधी आज त्या ठिकाणी मला मिळाली, मला त्याबद्दल सर्वांचं मनापासून धन्यवाद. या ठिकाणी जवळा गावची जी खरी समस्या अनेक वर्षाची होती, मंगेश सालके आणि त्यांचे सगळे सहकारी यांनी देखील बऱ्याच वेळा मला त्या ठिकाणी सांगितलं. शेजारच्या आधी तर सगळ्याच गावचे कार्यकर्ते उपस्थित निघोचे आहेत, काही जवळ्या सांगवीचे आहेत, गुणवरेचे आहेत, सगळ्यांच्या अपेक्षा आहेत. सगळेच मला आता काम सांगत होते, परंतु निश्चितपणे योगायोग असेल तर निश्चितपणे चांगला जर निधी मिळाला तर सगळ्यांनाच काही ना काहीतरी काम करता येईल अशा प्रकारचं या ठिकाणी मी आश्वासन देतो. आज तालुक्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे मध्ये कॉमेंट काही आल्या की तालुक्याचा आमदार कोण आहे, नेमका कोण आहे, अशा पद्धतीच्या कॉमेंट आल्या. तर या कॉमेंट करण्या इतपत माझ्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या तालुक्यात काम चाललंय एवढं मात्र निश्चित समाधान मला आहे. माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.